हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिबट्याचा मुक्त संचार, स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा वावर पाहिल्याची माहिती। विमानतळ संचालकांकडून नकार, मात्र वन विभागाने दिला वृत्ताला दुजोरा। पिंजरा आणि कॅमेरे बसवल्याची ही माहिती। काही घडण्याआधीच बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। कोपरगाव तालुक्यातल्या धामोरीत जनावरांना वाचवण्यास गेलेल्या वृद्ध शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, 68 वर्षीय गंगाधर ठाकरे जखमी। कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू, परिसरात पसरली घबराट। रस्ता लुटीच्या घटनेतील फरार आरोपीला येवला पोलिसांनी अहमदाबाद येथून घेतलं ताब्यात। कोटमगाव रोडवर बँक कॅशियरचा लुटीदरम्यान झाला होता मृत्यू। फरार असलेल्या तिघांपैकी संजय गागडेकरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। विनापरवाना शाळेच्या आवारात राजकीय कार्यक्रम घेतल्याप्रकरणी खासदार विखे समर्थकांविरोधात गुन्हा दाखल। राहुरीच्या बाभूळ गावात झाला होता जलजीवन मिशन योजना भूमिपूजनाचा कार्यक्रम। आमदार तनपुरेंच्या मागणीनंतर पोलिसांनी केली गुन्ह्याची नोंद। आणि मायबाप सरकार आता आमचा जीव घ्याल का, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अभियंतांचा केंद्र आणि राज्य शासनाला सवाल। 35 दिवस उलटूनही उपोषणाची दखल न घेतल्याने राष्ट्रपती पंतप्रधानांना रक्ताने पत्र लिहून केली याचना।